आज जेव्हा आपण सगळे एकत्रित भेटतो त्यावेळी आपल्या नव्या सरकारला एक वर्ष झालेलं आहे आणि ही वर्षपूर्ती होता होता बावनकुळे साहेबांनी सांगितलं तसं सा, संपर्क से समर्थन तक हा आपला कार्यक्रम यशस्वी होऊन आपल्या सरकारमध्ये एक नवीन सहकारी देखील आपल्याला मिळाला आहे आणि साहजिकच आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये याबद्दल आनंदही आहे कुतूहलही आहे प्रश्नही आहेत अशा अनेक का भावना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात खर तर आपल्या पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा प्रवास हा जर इतिहासामध्ये आपण बघितला तर हा प्रवास हा विरोधापासून सुरू झाला तो उपहासापर्यंत पोचला आणि त्यानंतर तो सर्व मान्यतेकडे गेला अशा प्रकारचा प्रवास आपण भारतीय जनता पक्षाचा पाहिला आहे ज्या पक्षाला केवळ दोन सदस्य निवडून आले म्हणून चिडवलं गेलं की पर्याय पर्याय म्हणतात कोण ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन अशा प्रकारचा ज्यांचा उपहास केला गेला त्याच पक्षांनी दोन पासनं तीनशे दोन पर्यंत जी मजल मारली ती आपण सगळ्यांनी बघितली आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष सर्वाधिक ज्या पक्षाची सदस्यता आहे असा पक्ष म्हणून विकसित झालेला भारतीय जनता पक्ष देखील आपण बघितला आणि म्हणून जनसंघ ते भारतीय जनता पार्टी हा जो आपला प्रवास आहे या प्रवासामध्ये अनेक वेळा आपण उपहास पचवलाय अनेक वेळा आपण अन्याय पचवलाय अनेक प्रकारचे विष हे देखील आपण पचवलाय आणि आवश्यकता जेव्हा पडली तेव्हा एकोणीसशे सत्त्याहत्तर साली आपल्या अख्ख्या जनसंघाचं अस्तित्व हे आपण जनता पार्टीमध्ये विलीन केलं आणि त्या ठिकाणी सर्वाधिक खासदार निवडून आल्यानंतर देखील माननीय मोरारजी भाईंना देशाचं पंतप्रधान बनवण्याचं काम हे आपल्या नेतृत्वामध्ये किंवा आपल्या पाठिंब्यामुळे त्यावेळी आपण केलं आणि ज्यावेळी जनता पक्ष फुटला त्यावेळी पुन्हा नव्याने भारतीय जनता पार्टी स्थापन करून आणि तीच शक्ती आपण संघटित करण्याचं काम केलं हे सगळं आपण का करू शकलो एकाच कारणाने आपण करू शकलो आपल्या कार्यकर्त्यांमध्ये संयम होता आपल्या नेतृत्वावर विश्वास होता आणि संयम आणि विश्वास या दोन गोष्टींच्या शिदोरीवर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी ही उभी राहिली आणि आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष आपण झालो अनेक प्रकारचे संक्रमणाची अवस्था आपण बघितली कधीतरी आपल्याला देशाकरता मेहबूबा मुफ्तींसोबत देखील जावं लागलं काही लोकांनी टीका केली पण त्यावेळेची ती आवश्यकता होती याचं कारण संपूर्ण विश्वामध्ये ज्यावेळेस पाकिस्तान हे सांगत होता की काश्मीरमध्ये लोकशाही नाही इथे लोकशाहीची प्रोसेस पूर्ण होऊ शकत नाही त्यावेळी काश्मीरमध्ये आपण निवडणुकाही घेऊन दाखवल्या फ्री अँड फेअर इलेक्शन देखील घेऊन दाखवले आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन होऊ शकतं हे देखील दाखवलं आणि आवश्यकता संपली त्यावेळी त्या सरकारला लात मारून बाहेर देखील येण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं कारण आपल्या समोर एकच उद्दिष्ट होतं की काश्मीरचा तीनशे सत्तर कलम आपल्याला हटवायचा आहे आणि काश्मीरला पूर्णपणे अखंडित भारताचा भाग आपल्याला करायचा आहे आणि म्हणून त्या त्यावेळेची स्ट्रॅटजी आपण स्वीकारली पण अंतिम ध्येय काय होतं अंतिम ध्येय होत तीनशे सत्तर कलम हटवून काश्मीर पूर्णपणे भारताचा भाग करायचं ते आपण केलं आहे ध्येय संपलं नाहीये आता पाक व्याप्त काश्मीर बाकी आहे तेही भारतामध्ये आणायचं हे खरं आपलं अंतिम ध्येय आहे की ज्याच्याकरता आपण काम करतोय आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये आपली भूमिका काय नेशन फर्स्ट पहिले देश मग पक्ष आणि शेवटी आपण ही आपली भूमिका आहे नेशन फर्स्टच्या भूमिकेतून आपण सातत्याने काम करतोय आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाचा मोठा होण्याचा सगळ्यात मोठा मार्ग कुठला आहे आपला मंत्र कुठला आहे आपला मंत्र आहे विश्वास पक्षावर विश्वास नेतृत्वावर विश्वास निष्ठेवर आणि विश्वास आपल्या क्षमतेवर आपल्या क्षमतेवरचा जो विश्वास आहे या विश्वासाच्या आधारावरच भारतीय जनता पार्टी मोठी झाली आहे